नमस्कार विद्यार्थी मित्रों, गुड मॉर्निंग। चला आपण आज आपल्या मराठी विषयामध्ये नवीन मुळाक्षर परत घेणार आहोत। याच्या आधी मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की आपण या ठिकाणी चिन्ह पाहिजे, उभी रेषा, आरवी रेषा, तिरकस रेषा, तिरकस रेषा हा उजवीकडचा अर्धवृत्त, हा डावीकडे तोंड असलेला अर्धवृत्त, हा वरती तोंड असलेला अर्धवृत्त, हा खाती तोंड असलेला अर्धवृत्त आणि हा पूर्णवृत्त हे वारंवार संक्रमणाचं कारण असं की यापासून आपण अक्षर निर्मिती करत असतो। म्हणून मी तुम्हाला वारंवार या गोष्टीची आठवण करून देतो। आतापर्यंत आपण व वजनाचा व आणि व वदकाचा व कालपर्यंत शिकलो। आजचा जे नवीन मुळाक्षर आहे ते आधी मी विचार करतो, चित्र ते चित्र काढल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल ते काय आहे त्यावर तुम्ही लगेच ओळखाल। बरोबर फर्निचरचे काम करतात आपले सुतार बांधून जे असतात त्यांच्याकडे एक साधन असतं याला। बरोबर, मला असं वाटतं तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल याला करवत असं म्हणतात। परत अजून एक चित्र काढतो, एक चित्र तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल ह हे आहे कमळ। या लघु चित्रांवर मला तर नक्की वाटतं की आता तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल की आज आपण कोणतं नवीन मुळाक्षर शिकणार आहात। हे बघा, यामध्ये ही आधी मी आठवीशे घेतो, आपण त्या नवीन मुळाक्षराची निर्मिती करतो आहोत। ही अग्निशा घेतली, ही अग्निशा घेतली आपण। आता ही उभरीशा घेतली, हा इंग्रजीचा टी झाला। आता हा अर्धवृत्त या बाजूने असा करला आपला बहुवचनाचा व झाला आणि दुसरा अर्धवृत्त वापरा तिकडे लिहिणं हे बोर्ड व्यवस्थित काढणं
किंवा एकमेकांमध्ये मिळून गेलो त्या चुका करायच्या नाही. बघा या ठिकाणी कसा मिळेल तो त्या पद्धतीनं आपण लिहायचा. मी त्याला बघा की पहिली कृती काय आडवी रेषा घेतली, दुसरी कृती उभी रेषा घेतली, तिसरी कृती ही हा अर्धव घेतला आणि चौथी कृती हा इकडचा अर्धव आपण घेतलेला आहे. अशा पद्धतीने कची निर्मिती झालेली आहे. आता कोचं लिखाण आपण कसं करायचं ते बघा. लिहित असताना आपण हा क ही कोपी ही बरोबर या रेषेवर यायला पाहिजे. हा इकडे खाली यायला नको किंवा वरती जायला नको. तुम्ही कधी लिहिताना इकडे वरती त्याचं कोण करून घेतात, तुम्ही खालची जाणार मोठा काढतात. हे कोण अर्धार्थ कोण या वेळेला चिकवतात तर ते दुरेच्या बरोबर यायला पाहिजेत. या बारीक सारीक गोष्टी पालकांनी आपल्या मुलांना त्याच्या लक्षात आता द्यायला पाहिजे. म्हणजे पालकांसाठी सांगू इच्छितो कारण या ठिकाणी मुलं नाही आहेत. मी व्हिडिओ मार्फत तुम्हाला लिखाणाच्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ते तुमच्या लक्षात आणून देतो आहे. त्या पालकांनी लक्षात घेऊन आपल्या मुलांच्या लक्षात आणून देणार. कारण हे तो बोल हे बरोबर या भूमिकेमध्ये यायला पाहिजे. तो त्याचा हा दांडा जो आहे उभिरेषेत खाली यायला नको, कोपी बरोबर रेषेवर द्यायला पाहिजे, वरती जायला नको. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि लिहिताना सरळ रेषेत द्यायचं. अशा पद्धतीने जर आपण लिहिलं तर सुबकता दिसते. लिहित असताना बोलायचं कमळाचा आणि
मदत करण्याचा